आणि भारताच्या टीमचं आता पंतप्रधानांनी देखील अभिनंदन केलंय, ट्विट केलंय त्यांनी भारतीय टीमचं अभिनंदन. फायनलमध्ये धडक मारल्याबद्दल भारताच्या खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करत अंतिम फेरीत प्रवेश केलाय. अंतिम फेरीसाठी शुभेच्छा. आणि शमीच्या गोलंदाजीने आजचा उपांत्य सामना आणखी खास ठरला असं म्हणत त्यांनी शमीच्याही कामगिरीचं कौतुक केलंय. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.